फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीत पुन्हा एकदा धक्कादायक निकालाची नोंद झाली यजमान रशियानं माजी विजेत्या स्पेनचा पेनल्टी शूटआउटमध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला रशियानं स्पेनवर चार तीननं मात केली दोन्ही संघांनी निर्णायक वेळेत एक एक अशी बरोबरी केली त्यानंतर अतिरिक्त वेळही देण्यात आला पण यजमान रशिया आणि स्पेनला गोल झळकावण्यात अपयश आलं शेवटी पेनल्टी शूटआउटचा थरार या सामन्यात रंगला आणि हा सामना रशियानं पेनल्टी शूटआउटमध्ये जिंकला रशियाचा गोलरक्षक इगॉर एकिनकिफनं कोके आणि आसपास यांचे पेनल्टी शूटआउट शूटआउटमधले गोल रोखले आणि माजी विजेत्या स्पेनला स्पर्धेबाहेर केल्यात गतविजेती जर्मनी अर्जेंटिना पोर्तुगाल या प्रबळ दावेदारानंतर आता स्पेनचं आव्हानही विश्वचषकातनं संपुष्टात आलं तर क्रोएशियानंही डेन्मार्कवर पेनल्टी शूटआउटमध्ये तीन दोननं मात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली संपूर्ण लढतीत आणि अतिरिक्त वेळातही दोन्ही संघांना एक एक अशी बरोबरी साधण्यात यश आलं यामुळे पेनल्टी शूट आऊटमध्ये गेलेला हा सामना क्रोएशियानं जिंकला क्रोएशियाचा गोलरक्षक डॅनिजेल सुवाप्सिचनं पेनल्टी शूटआउटमध्ये रंगलेल्या थरारात तीन अप्रतिम बचाव करून क्रोएशियाला पूर्व फेरीत प्रवेश मिळवून दिला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर क्रोएशियाची विश्वचषकातली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे आता उपांत्यपूर्व फेरीमध्ये क्रोएशियाचा सामना यजमान रशियाशी होणार आहे आपण चर्चा करूयात आशिष पेंडसे आपल्यासोबत आहेत आशिष आपण पाहतोय दोन्ही सामन्यांमध्ये दे धक्कादायक निकालांची नोंद झाली आहे स्पेनला या स्पर्धेतनं बाद व्हावं लागलंय एकूणच स्पेन आणि यजमान रशिया यांच्यातल्या या सामन्यामध्ये पेनल्टी शूटआउटचा सा थरार रंगला कसं वर्णन कराल या संपूर्ण सामन्याचं सा। भूषण कालच्या मॅच तू बघशील तर आपल्याला दोन प्रकारे त्याची हेडलाईन करता येईल म्हणजे स्पेन हारले की रशिया जिंकला आणि सामन्याच्या काही स्टॅटिस्टिक्सवरती जर नजर टाकली तर आपल्याला स्पेन हारले असंच म्हणावं लागेल कारण या सामन्यामध्ये स्पेननी एक हजारहून जास्ती पासेस दिले स्पेननी संघ जो खेळवला होता तो त्यांचा अनुभवी खेळाडू इनिएस्ट ह्याला ते त्यांनी विश्रांती दिली होती आणि असेन्सिओ असेल इस्को असेल हे नव्या दमाचे जे खेळाडू आहेत ते त्यांनी मैदानात उतरवले होते स्पेनचा खेळा टिकीटाका म्हणून संबोधला जातो म्हणजे छोटे छोटे पासेस देत ते प्रतिस्पर्धी खेळाडूला आपल्याकडे खेचून घेतात आणि मग मिळालेल्या गॅप मधने एखादा थ्रू बास लिहिल्या गोल मारतात रशियाचा लॉजिक वा सिम्पल क्लिअर म्हणजे त्यांचा फंडा अगदी क्लिअर होता त्यांनी व्यूहरचना जी आखली होती स्पेनच्या जाळ्यात ते अडकले नाहीत स्पेनच्या खेळाडूंचे पासेस रोखण्यासाठी ते पुढे गेले नाहीत त्यांनी त्यांच्या बचावफळी आणि मध्यफळीमध्ये कुठलीही गॅप पडू दिली नाही की जेणेकरून स्पेनचे खेळाडू त्यातनं पासेस पुढे सरकू शकतील आणि तुम्ही हजार पासेस द्या नाही तर दोन हजार पासेस द्या एक तुम्ही गोल नाही करू शकलात तर तुम्ही मॅच हारता हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे अजून एक रशियाची व्यूहरचना जी अत्यंत डोक्याने खेळला त्यांनी खेळ खेळला ते म्हणजे रशियाचे एकतर सैनिक खेळत होते आणि स्पेनचे खेळाडू होते रशियाने साठाव्या मिनिटाला त्यांचे तिन्ही सबस्टिट्यूशन्स केले नियम आता यावेळेला बदललेला असा आहे की जर सामना अतिरिक्त वेळात गेला तर तुम्हाला चौथा सबस्टिट्यूट म्हणजे चौथा राखीव खेळाडू नव्या दमाचा तुम्हाला आणायची परवानगी आहे हे रशियाने बरोबर ओळखलं होतं त्यांची व्यूहरचना पक्की होती की सामना अतिरिक्त वेळेत जाऊ द्यायचा प्रसंगी पेनल्टीकडे जाऊ द्यायचा त्याच हिशोबाने त्यांनी साठाव्या मिनिटाला तिसरा चेंज केला आणि अतिरिक्त वेळामध्ये चौथा चेंज केला त्याच्यामुळे इनवे त्यांचे चार खेळाडू आहे नव्या दमाचे स्पेनच्या सगळ्या खेळाडूंच्या वरती लक्ष ठेवण्यासाठी होते आणि अखेरचा शेवटचा मुद्दा म्हणजे पेनल्टी शूट आऊट अनेक जण म्हणतात की पेनल्टी शूट आऊट ही लॉटरी आहे ती काढून टाका त्यांनी काही खेळाचं नीट कौशल्य आजमावलं जात नाही पण पेनल्टी शूट आऊट हे कौशल्याबरोबरच मानसिक खंबीरतेची एक तिथं कसोटी असते म्हणजे रशियाच्या गोलकीपरनी जे शॉट्स आढवले रशियानी सगळे शॉट्स गोलमध्ये मारले याचाच अर्थ मेंटली दे वेअर प्रिपेअर्ड फॉर पेनल्टी शूट आऊट ते मानसिकदृष्ट्या त्या एकशे वीस मिनटाच्या खेळानंतर तेवढेच खंबीर होते आणि दुसरीकडे स्पेन कितीही जगत जेते असेल लालिगामधले सगळे स्टार खेळाडू त्यांच्याकडे असतील तरी मनातनंच ते खचले होते की आपल्याला रशियासारख्या सत्तराव्या क्रमांकाच्या देशा विरुद्ध खेळताना आपल्याला पेनल्टी शूट आऊटवरती जायला लागतं आहे आपण एक गोलही त्यांच्यावरती अधिक करू नाही शकलेलो सो त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये ती डेस्पिरेशनची भावना होती आणि तीच पेनल्टी शूटआउट मध्ये निर्णायक ठरते रशियाचा जसं पेनल्टी शूटआउट बद्दल आपण बोलतोय तर दुसऱ्या बाद फेरीच्या सामन्यातही कालच्या पेनल्टी शूटआउट पर्यंत सामना गेला गोल बरोबरीत होते त्यामुळे पेनल्टी शूटआउट घ्यावं लागलं यात क्रोएशियानं बाजी मारली क्रोएशियाच्या एकूणच या खेळाबद्दल काय सांगा अगदी अगदी कालचा जो दुसरा सामना होता तो अतिशय वेगवान होणार होता नक्की आहे कारण क्रोएशियाचा आपण संघ पाहिला तर तोही थोडासा लॅटिन अमेरिकन शैलीचा आणि असे चांगले पासेस देत पुढे जाणारा असतो पण वेअर ॲज डेन्मार्कचा संघ अतिशय वेगवान खेळ करतो सामन्याच्या पहिल्या पाच मिनिटाचाच आपण त्याची प्रचिती पाहिली की डेन्मार्कनी म्हणजे वन ऑफ द फास्टेस्ट गोल केला वर्ल्ड कपमधला पण तो गोल केल्यानंतर ते आनंदाच्या भरात इतके आक्रमणावरती गेले की नव्वदाव्या सेकंदालाच क्रोएशियाला बरोबरी साधता आली मग डेन्मार्कनी त्यांचा संघाचा खेळ थोडा संयमित केला नाहीतर त्यांचे नेहमीच फास्ट पासेस ज्याला म्हणतात तसे जर त्यांनी केले असते तर मॉड्रिट रॅकॅटिच या क्रोएशियाच्या खेळाडूंनी लिलयामधनं जसं त्यांनी क्रोएशियानी साखळी सामन्यामध्ये कामगिरी केली होती तशीच क्रोएशियानी जशी अर्जेंटिनाविरुद्ध कामगिरी केली तशीच काल त्यांनी तीन गोल डागले असते पण डेन्मार्कनी पुन्हा एकदा त्यांचा बचाव सावरला आणि त्यांचंही लक्ष तेच होतं की दुसरा गोल आपल्यावरती होऊ द्यायचा नाही क्रोएशियानी सुद्धा आक्रमणं चांगली केली पण त्यांना फिनिशिंग टचेस झाला म्हणतात मॅन्ज्युथ त्यांचा हा त्यांचा आघाडीचा खेळाडू आहे त्याला सुद्धा सुद्धा फिनिशिंग टचेस त्याचे थोडे कमी पडले नाही तर क्रोएशिया आणि परत मेंटल टफनेस एका आहे सगळं लक्ष अर्जेंटिना जर्मनीकडे आहे पण क्रोएशिया सातत्यपूर्ण वाटचाल करतोय अशिष तुमच्या आवडत्या संघाचा आज हा बाद फेरीतला सामना आहे कसं पाहता या सामन्याकडे आणि आज नेमार म्हणजेच ब्राझील आणि ब्राझील म्हणजेच नेमार हे समीकरण आज किंवा ही जी बिरोधावली शिकटली आहे ब्राझीलच्या संघाला नेमार असला की ब्राझीलच्या संघाचं एक वेगळं रूप पाहायला मिळतं किंवा नेमारकडनं असणाऱ्या अपेक्षा या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता आज ब्राझीलच्या संघाला नेमारशिवायही आपण चांगला खेळ करू शकतो नेमार असतानाही त्याला चांगला सपोर्ट करू शकतो हे दाखवून द्यावं लागेल भूषण ब्राझीलचं कसं आहे ब्राझीलचं टीम इंडियासारखे जेव्हा केव्हा वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया, इंडिया उतरते त्यावेळेला ती हॉट फेवरेटच असते तेच जिंकणार असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्याच्यामुळे ते स्पर्धेच्या कुठल्याही स्तरा म्हणजे ब पातळीवरती बाहेर पडत दुःख हे जगभरातल्या कोट्यवधी रसिकांना होतंच तसंच ब्राझीलचं काहीच आहे पण आजही पुन्हा आपल्याला आक्रमण विरुद्ध बचाव जो काल आपण स्पेनविरुद्ध रशियामध्ये पाहिला तसाच सामना बघायला मिळणार आहे कुस्ती किंवा म बॉक्सिंगमध्ये जे असतं की तुम्ही जर आक्रमणच केलं नाही नुसता बचाव करत राहिला तर रेफरी तुम्हाला एक वॉर्निंग देतो आणि प्रतिस्पर्ध्याला एक पॉइंट देतो कि तुम्हालाही चाली रचायलाच लागतात पण फुटबॉलमध्ये तसं नाही तुम्ही यू आर हॅपी ॲट डिफेन्सिंग द थिंग्स किंवा आठ लोक तुमची डिटॉपच्या बाहेर आणून तुम्ही ब आक्रमण रोखू शकता तसाच मेक्सिको खेळ करेल आणि एक धोक्याचा इशारा कायम ब्राझीलच्या बाबतीत आहे तो म्हणजे त्यांची बचावफळी कधीतरी इतकी आत्मघातकी मिस्टेक करते आणि प्रतिस्पर्धाला एक गोल करायची सं संधी देते मेक्सिको नेमकी त्याच एका संधीवर संधीच्या शोधात असेल ती जर त्यांना साधता आली तर मात्र हाही एक धक्कादायक निकाल लागू शकतो पाच वेळचे विजेते हे स्पर्धेबाहेर जाऊ शकतात पण तू म्हणलास तसं नेमार आहे कुटिनीओ पावलीनी आहे या सगळ्यांनी किंवा विलियन आहे या सगळ्यांनी जर एकत्र खेळ केला ना तर ब्राझील काय जादू करू शकतोय आपण पाहिलंय माझ्या मते पहिली वीस मिनिटं या सामन्यातली अतिशय कुशल आहेत त्या वीस मिनिटामध्ये जर ब्राझीलनी एक गोल केला तर सामन्यावरती ते नियंत्रण मिळवू शकतात आणि मग त्यांचे बचावपटू त्यांची एकाग्रता त्यांचं चित्त ढळू न देता तो गोल डिफेंड करू शकतात मग मेक्सिको अकरासाठी पुढे जाईल आणि ब्राझीलला दुसरा गोल करण्याची संधी देईल त्यामुळे पहिल्या वीस मिनिटातला एक गोल हेच ब्राझीलसाठीच ब्राझील या दोघांसाठी जसं तुम्ही सांगताय की पहिली वीस मिनिटं फार महत्वाची असतील या लढतीमधली या लढतीमध्ये पहिल्या वीस मिनिटात ब्राझील जो खेळ करेल त्याच्यावरती साधारण सामना चित्र अवलंबून असेल तसाच दुसरा आज सामना होतोय बात फेरीतला तो म्हणजे जपान आणि बेल्जियममध्ये जपान हा एक आशियाई संघ या बाद फेरीत पोहोचला आहे त्यामुळे त्यांच्याकडनं पण आशा असणार आहेत बेल्जियम जपानमध्ये जपानला पराभूत करत सलग दुसऱ्यांदा उपांत्यपूर्व फेरीत धडक मारण्याच्या इरादेनं बेल्जियम संघ मैदानात उतरेल इडन हझाड रोमेलो लुकाकू आणि केविन दे ब्रुईने यांच्यावर बेल्जियमची आशा असतील मात्र हझाड आणि लुकाकूच्या तंदुरुस्तीबाबत अजून साशंकता आहे तर शिजी कागाबा आकाशी इनियू आयो ओस्को आणि मॅटेओ ती जपानची विस्तार असेल साखळी फेरीत बेल्जियमनं आपल्या तिन्ही लढतींमध्ये विजय मिळवलाय तर जपाननं पहिल्या लढतीत कोलंबियाला पराभूत करत खळबळ माजवली होती सेनेकल विरुद्धची दुसरी लढत बरोबरीत सुटली आणि पोलंडकडून पराभव पराभूत लागला आता या लढतीत कोण बाजी मारतं हे पाहावं लागणार आहे अशी जपानला एक चांगली संधी आहे उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्याची आज हो अगदी नक्कीच म्हणजे जपानच्या आपण खेळाचं पाहिलं तर ते नुसते बचाव करत नाहीत तर होंडासारखा आक्रमक खेळाडू आहे किंवा मध्यफळीतनं ते चांगला अटॅक करतात नेमकं बेल्जियमला ह्याचीच धास्ती असेल की आत्ता आपण पाहिलं रशिया असेल मेक्सिको असेल दे आर हॅपी टू डिफेंड पण जपान तसा नाही आहे तो प्रो ॲक्टिवली चांगला खेळ करणारा संघ आहे आणि त्यांच्या मधल्या क्षेत्रातनं मुसंडी मारून गोलकडे धाव घेणारे त्यांचे खेळाडू आहेत त्याच्यामुळे बेल्जियमला या आघाडीवरती सतर्क राहायला लागेल दुसरीकडे बेल्जियमचे सुद्धा आत्ताचे जे खेळाडू आहेत त्यांना गोल्डन जनरेशन म्हणलं जातं त्यांच्यावरती सुद्धा दबाव इनफॅक्ट बेल्जियमवरती असेल फॉर फॉर जपान दर इज नथिंग टू लूज त्यांना ऑलरेडी बाद फेरीत आलेत त्यांनी इतिहास रचलेला आहे कोलंबियाविरुद्ध जसा त्यांनी खेळ केला तसा जर आज केला ना आणि एखादा गोल जरी त्यांनी केला तरी बेल्जियम नक्कीच सैरबहीर होईल आणि याचा जपानला फायदा उठवता येईल बेल्जियमचा कर्णधार लुकाकू चांगल्या फॉर्ममध्ये आहे सो इडन जर जरी दुखापतग्रस्त असला तरी केविन डेब्रॉयन आहे लुकाकू आहे हे सगळे खेळाडू त्यांची आक्रमणाची धुरण नक्कीच सांभाळतील त्यामुळे ही एक ओपन गेम ज्याला म्हणता येईल एंड टू एंड गोल टू गोल चाली रचल्या जातील ही नक्कीच अशीच लढत होईल आणि मला असं वाटतं की आजच्या दोन्ही लढती पेनल्टी शूटआउट पर्यंत जाणार नाहीत मुख्य जो नव्वद मिनिटाचा खेळ आहे त्याचेतच निकाल आपल्या हाती येईल अशी आपण पाहतोय मेस्सीचा एकीकडे एक एक असतो होतोय तर या मांपे सारख्या नव्या दमाच्या ताज्या दमाच्या खेळाडूचा उदय होताना दिसतोय फुटबॉलचं भवितव्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातय आणि विशेष म्हणजे दहा नंबरची जर्सी मेस्सी घालतो दहा नंबरचीच जर्शी मापेनं घातली होती आणि यापूर्वी जे महान खेळाडू झालेत पेले त्यांनीही दहा नंबरची जर्शी घातली होती कुठेतरी तुम्हाला या जर्सीचा किंवा या सगळ्याचा हा एक योगायोग वाटतोय का <laughs> नाही नक्कीच आणि हेच तर वर्ल्ड कपचं वैशिष्ट्य आहे की जिथं काही दिग्गज खेळाडूंची म्हणजे मेस्सी असेल रोनाल्डो असेल इनिएस्टा असेल स्पेनचा त्यांची कारकिर्दी संपुष्टात येतानाच नवीन तारे आपल्याला उदयाला येताना दिसतात आणि म्हणून तर वर्ल्ड कपची फुटबॉलची रंगती आबाधित राहते मला फ्रान्सच्या मिशेल प्लॅटिनी यांची आठवण होते ऐंशी आणि नव्वदच्या दशकातल्या अतिशय कौशल्यपूर्ण खेळाडू पण त्यांना वर्ल्ड कप जिंकता आला नव्हता पण जिनादिन जिदान असेल किंवा थिअरी हेनरीची मला आठवण होते आरसनेलकडनं खेळणारा हा खेळाडू एम्बापे हा बरोबर हेन्रीसारख्या स्टाईलनी तो खेळतो त्याची त्यांनी जो परवा जो धाव घेतली होती की ज्याच्यामुळे फ्रान्सला पेनल्टी मिळाली तो जवळपास पस्तीस ते चाळीस किलोमीटर पर आवर एवढ्या वेगाने तो चेंडू सकाट झंझावातासारखा गेला होता त्याचं चेंडूवरचं नियंत्रण त्याचा वेग हा अतिशय म्हणजे अप्रतिम आहे आणि फ्रान्सचं कौतुक यासाठी वाटतं की त्यांनी एम्बापेला संधी दिली त्यांनी दिमित्री पायट म्हणून त्यांचा खेळाडू जो युरो सिक्स्टीनमध्ये गाजला होता किंवा मा अँथनियो मार्सेल नावाचा खेळाडू आहे की जो आपल्या इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये चा चांगली कामगिरी करतोय त्यांना बाजूला ठेवून त्यांनी एम्बापे असेल या सगळ्या नवोदित खेळाडूंना संधी दिली आणि दे आर म्हणजे गेटिंग रिच डिव्हिडंड्स ऑफ दॅट त्यांना त्याची त्यांच्या रणनीतीची निर्णयाची फळं आज मिळत आहेत आणि हेच नवीन खेळाडू फुटबॉलचं भवितव्य आहेत फुटबॉल अजून आकर्षक ते करत क्लबकडनं आपण पॅरिस अँड जर्मनकडनं त्यांना खेळताना बघतो फ्रेंच लीगमध्ये पण चॅम्पियन्स लीगमध्ये जसं आपण उल्लेख केला आहे सगळे नवीन स्टार आता फुटबॉलला अजून एका नव्या उंचीवरती नेतील नवीन आपल्याला स्टार मिळतील आणि तेवढ्याच लौकिकांनी तेवढ्याच आदरांनी मेसी रोनाल्डो हे इतिहास जमा होतील त्यांचा लौकिक तसाच आबाधित ठेवून इतिहासामध्ये नाव करून आणि हेच व वर्ल्ड कप आणि फुटबॉलचं हेच वैशिष्ट्य आहे आशिष मेस्सी सारखा एक खेळाडू ज्यानं काही काळापूर्वी आपली निवृत्ती जाहीर केली होती मात्र त्याला पुन्हा एकदा बोलवण्यात आलं आणि पुन्हा एकदा त्या विनंतीला मान देऊन मेस्सी आला सुद्धा पण त्याचं हे स्वप्न वर्ल्ड कप जिंकण्याचं काही पूर्ण होऊ शकलं नाही नाही अगदी म्हणजे ती खंत त्याला राहीलच मी म्हटलं तसं असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत जसं युआन क्रायफ आहेत हॉलंडचे की ज्यांना वर्ल्ड किंवा पोर्तुगालचे युसोबिया म्हणून एकोणीसशे साठच्या दशकातले खेळाडू आहेत की त्यांना वर्ल्ड कप जिंकता आलं नाही पण भूषण आपण एक बघायला पाहिजे की हे खेळाडू इतकी मेहनत घेतात जवळपास आठवड्याला तीन सामने ते खेळतात क्लबकडनं असतील देशाकडनं असतील खंड ते खंड असा मोठा प्रवास करून ते सामने खेळतात आणि गेल्या वर्ल्ड कपमध्ये मेसिनी फायनलपर्यंत नेलं होतं अर्जेंटिनाला सो हे एवढे ग्रेट खेळाडू आहेत की नथिंग बट असं आपण त्यांच्याकडनं एक्सपेक्ट करतो कोपा अमेरिका सारख्या स्पर्धेत सलग दोन स्पर्धा त्यांना नेलं होतं योग्य संघ मिळाला नाही तर एकटा खेळाडू फुटबॉल मध्ये काहीच करू शकत नाही बार्सिलोना सारखा सपोर्टिव्ह खेळाडू मिळाले नाहीत तर मेस्सी अर्जेंटिनाकडनं खेळताना फिक्का पडतो अशा बऱ्याच गोष्टी त्याच्या जोडीला येतात ही खंत शंभर टक्के राहील की आपल्याला वर्ल्ड कप आपल्या देशासाठी जिंकता आला नाही मात्र त्याचा खेळ त्याचा जो करिश्मा आहे त्याची जादू आहे ती मला असं वाटतं फुटबॉल जगतामध्ये कधीही न विसरता येणारी आहे आशिष धन्यवाद आज या सविस्तर चर्चेत सहभागी झालात उद्या आपण पुन्हा भेटूया आणि ब्राझीलच्या सामन्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे काय होतं या सामन्यात त्यावर चर्चा करूयात चोवीस तास एक पाऊल पुढे